आई वडील व गुरूंची आज्ञा पाळून मोबाईल पासून लांब राहिल्यास आपल्याला आपले उद्दिष्ट आपले ध्येय साध्य करण्यास हमखास मदत होईल. मोबाईल हे दुधारी तलवार सारखे शस्त्र आहे, त्याचा योग्य वापर केल्यास मदत होईल, अन्यथा नुकसानच, असे मार्गदर्शन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी शहर पोलीस ठाण्यात शहरातील आरसी पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना केले. आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत शहरातील आरसी पटेल महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनला बुधवारी यांनी भेट दिली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या भेटीत विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्ष, पोलीस कोठडी, शस्त्रगृह, गोपनीय कक्ष, गुन्हे शाखा कक्षास भेट देत गुन्ह्यास प्रतिबंध, पोलीस स्टेशनचे कामकाज, महिला व बालकांची सुरक्षितता, रस्ते अपघात व नियम जागरूकता, हत्यार व दारुगोळा याबाबत माहिती घेत कामकाज विषयक माहिती जाणून घेतली. यावेळी उपनिरीक्षक किरण बारे, संदीप मुरकुटे, गणेश कुटे, ठाणे अंमलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. या भेटीत आरसी पटेल आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अनिता जाधव, अनिता मोरे, हर्षदा पाटील, वंदना पाटील, अपर्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आम्ही आज शिरपूर पोलीस स्टेशनला भेट दिली. प्रथमतः आम्ही मध्ये येताच आम्ही जे जेल आहे तिथं गेलो, त्यांना भेट दिली. आम्ही तिथं स्टोरेज रूम पाहिला, जे सेफ्टी मेजर्स ठेवलेले होते तिथं, सगळे रायफल्स होते. आम्ही डिफरंट टाईपचे रायफल्स पाहिले, त्याच्यामध्ये किती बुलेट्स किंवा किती ते किती गोळ्या येऊ शकतात त्याच्यात, ते पाहिलं. काही याच्यात 30 होते, काही याच्यात 5 होते. बाकी आम्ही सेफ्टी मेजरमेंटमध्ये हेल्मेट पाहिलं, त्याच्यानंतर गार्ड पाहिलं, बॉडी कवरिंगचे सगळे पूर्ण ड्रेसिंग होती त्याच्यात, बुलेट प्रूफ होते. त्याच्यानंतर आम्ही 112 डायल जे सिस्टीम आहे याचं, की आपण कॉल केलं का लगेच आपल्याला मदत करणारे पोलीस प्रत्यक्ष आपल्या समोर दिसतील 10 मिनिटात, हे पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही माननीय आयटी साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला पुढच्या साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला पूर्ण गाईड केलं. ज्यांना पुढे ह्या सेक्शनमध्ये यायचं आहे, काम करायचं आहे, त्यांना पर्सनली गाईड केलं. आणि ज्यांना बाहेर दुसरं काही एज्युकेशन घ्यायचं त्यांना पण सांगितलं की मुलांच्या चक्रामध्ये पडू नका, आपलं एज्युकेशन नीट घ्या, पायावर उभं राहा, आईबापांना मदत करा. बस इतकं सगळं काही झालं, आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही पोलीस ठाण्याला इथं भेट दिली आज, आणि त्यांनी आधी आम्हाला जेलबद्दल इन्फॉर्मेशन दिली की तिथे क्रिमिनल्स ठेवले जातात, आणि अजून काही रिगार्डिंग त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सेफ्टी स्टोरेज रूम पाहायला दाखवली, तिथं आम्ही सर्व हतियार बघितले, आणि मग तिथून गोपनीय रूम त्यांनी तिथं आम्ही भेट दिली. त्याच्यानंतर त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन सांगितली की केस कसे फिल्ड होतात, त्याच्यानंतर ते डायल 112 जे आहे ते केलं की लगेच कसं त्यांना हेल्प भेटते मुलींना. त्याच्यानंतर मग आम्ही PI साहेबला भेटायला गेलो, त्यांनी पण पूर्ण म्हणजे जे मुलींना जे आवश्यकता गरजेचं मार्गदर्शन केलं, त्यांनी सर्व समजवलं की कसं राहायचं, कसं प्रोटेक्शन करायचं स्वतःचं.